नमस्कार, वैशाली फूड कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण स्ट्रॉबेरी मिल्कशेक कसं करायचं ते बघूया। बाजारात आता खूप छान लालबुंद आंबट गोड चवीच्या स्ट्रॉबेरी आलेल्या आहेत, तर त्यापासून मिल्कशेक फार छान तयार होतो, तर नक्की करून बघा। आणि तितकाच करायला सोपासुद्धा आहे आणि त्याची चवही खूप छान असते, तर नक्की करून बघा। तर बघूया त्यासाठी काय काय लागतं ते। तर इथं एक वाटी स्ट्रॉबेरी आहेत कट केलेल्या, साखर आहे आणि एक ग्लास दूध आहे। तर मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, अशा प्रकारचं ब्लेड आहे त्याचं, त्यामध्ये मी आता कट केलेल्या स्ट्रॉबेरी घालणार आहे। स्ट्रॉबेरी साखर, स्ट्रॉबेरीच्या आंबटपणावर साखरेचं प्रमाण घ्यायचं आणि तुम्हाला किती घट्ट करायचं आहे, किती पातळ, त्याच्यानुसार तुम्ही दूध घालायचं आहे। तर आता मी साखर ॲड केली आहे, आता मी हे मिक्सरला छान बारीक करून घेते। आत्ता दूध घालायचं नाही, दूध घातलं तर छान स्ट्रॉबेरी आणि साखर मिक्स होणार नाही, बारीक होणार नाही। तर आता आपलं छान स्ट्रॉबेरी बारीक झालेली आहे। आता आपण याच्यामध्ये दूध घालूयात आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेऊयात किंवा ब्लेंड करूयात। खूप सोपी आणि पटकन होणारी स्ट्रॉबेरी मिल्कशेकची रेसिपी आहे। तर आता आपला मिल्कशेक झालेला आहे। आता आपण तो सर्व करूया। जर तुम्हाला थंड आवडत असेल तर तुम्ही बर्फ घालू शकता, पण आता थंडीचे दिवस आहेत, मी असा सर्व केलेला आहे। त्याचबरोबर तुम्ही याच्यावर स्ट्रॉबेरी आईस्क्रीम घालून देखील सर्व करू शकता, पण मी हे असा सर्व करते कारण हा हेल्दी आहे। आता तर अतिशय सोपी अशी ही स्ट्रॉबेरी मिल्कशेकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा। त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।